आज त्याची देवासारखीच भाव झाला म्हणजे नाही तर काही धडगत नव्हती मला कसं उपकार केला तुम्ही अगं उपकार कसले यार ऐन वेळी मदत करत नाही ते माणूस कसला अगं बाई रगत अगं भागे अगं चिंधी तरी आण लवकर पण काय एवढं रगत कशानं आलं लय दिवस झालं ढोलकी हातात घेतली नाही आण का बाई सुकलंय किती आता काय रे अंड्या लई त्वाट घोर करून बोलत असत म्हाताऱ्या समोर आता आणून जाऊ का त्याला अरे ये लंगड्या रूपा जारा तुझ्या का पोटात दुखत झप या अंड्याचं कौतुक माथवर करू नकोस माझ्याच तुकड्यावर जपतय तो कळली तुझी धानच अरे अजून लई कळायचं आहे तुला आईर पड चालतो इंगा कस येणारच आहे काय राहणार नाही इथं ठीक आहे घेतो बघून चढ मांडक्या कस तिकडे कुठं हो कस अरे जा रो गेला की चिडू जाऊ दे की भुकणार कुत्र कधी चावत नसतं ते खरं आहे वय पर ती काय आम्ही झाले म्हणून म्हणते हो दे तू काय काळजी करू नको असल्या कुत्र्यांनी घेऊन बघते वय बस लई टाइम झालाय मी जा थांबा हो मी त्या सापाचे शुद्ध उपाय केलाय खरंच तू आहेस हे बघा मी नाही तुम्हाला एकट्याने जाऊ द्यायचं मी इथे पोहोचवायला एक शब्दही बोलायचे नाही चला बघू चला कळ्या जी याच रस्त्याने येणार आहे हे बघ आला रे आला की पुढे ठीक आहे मालिक आला वाटते आला सट माझ आलं की पोचू नका पोचण्याचं सोंग म्हणायचं शेतामधून आला की पोचवायला जा बघू आता सापाचा थोर आहे ते गहू धरून कवाड असेल त्याचा नेम आहे का हा सोडाव तेवढी हिंमत आली असती तर स्वतः आला असता हा अशी करणी केली नसती फेकडावानी करणी अगं लय आगरी जी आहे ती बघता बघता माणसाला माकड बनवती खरं आज नानू मंगळ करणी केली म्हणजे उद्या तुमच्यावर तर करणार नाही ना सोड ग त्याचा बा यायला पाहिजे माझ्यावर करणी करायला माझा बा कुळून प्यालाय ते ताईत बघितलास का तो जो पात्र गळ्यात हाय तो पात्र कोणाचं काय बी चालायचं हा हा आता जावा बघू बिनगोरी नाहीतर मला पोचवायला यायला लागायचं तुम्हाला नाही रात्रभर हेच चालायचं हा पण सांभाळून जायचं मी नका त्याची काळजी करू तुम्ही सांभाळून जावं झालं चला चला रूपा ए रूपा येणार ना आले आले निघाला बघतो तुझ्या बाचा कर्दन का म्हणजे आलो होतो त्याचा जीव घ्यायला पण बाच्या आधी पोराच दिस भरलेला दिसतात असं Yeah.
आनंदा पाणी 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 घेऊन ये. काय ग बाबा कशानं दशा झाली तुझी ही अशी? कर्मान मला ओळखलं नाही स मामा. चेहरा थोडासा उलटीचा वाटतोय मला. घ्या पाणी देत. मी बोलल्या नव्ह का मामा महेपत पाटलाचा गडी तू पाटलानं लहान मोठा केला तुम्हीच चार हात केलं तुम्ही खाय नव तुमच्या आणि उपकाराची फेर म्हणून खंडोबाचा जागर घातला होता वाड्यावर.